सध्या जो घोळ चालू आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार न होणार आणि रोज उठून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ज्याला हेही माहीत नाही की हा ऑगस्ट महिना चालू आहे की जुलै महिना चालू आहे की जून महिना चालू आहे असा माणूस रोज पत्रकार परिषद घेऊन सांगतोय. आता त्याला मजा वाटते की कारण का महाराष्ट्रासमोर रोज चमकायला मिळतंय म्हणून त्याला मजा येते. त्याला काय विषयाशी काही घेणं देणं असं मला वाटत नाही. आणि रोज उठून एक नवीन विषय म्हणायचा, गोल गोल उत्तरं द्यायची की आम्ही सप्टेंबरमध्ये परीक्षा घ्यायला तयार नाही आहोत. रोज उठून तेच. अरे पण उद्या राज्य सरकार म्हणून आणि UGC जो काय निर्णय घेईल ते एकत्रितपणे घ्या आणि आम्हाला सांगा, म्हणजे विद्यार्थी पण मोकळे होते. तुम्हाला परीक्षा घ्यायच्या आहेत की घ्यायच्या नाही आहेत एकदा विद्यार्थ्यांना कळू द्या. रोज उठून तुम्ही फक्त चमकायला पत्रकार परिषद घेणार आणि रोज सांगणार नाही आम्ही सप्टेंबरमध्ये परीक्षा घ्यायला तयार नाही आहोत. अरे मग तुम्ही तयार नाही, मग तुम्ही तयारी आहे तुमची नेमकी कुठल्या महिन्यात घ्यायची आहे? आणि जर तुमची तयारीच नसेल, तुम्हाला वाटतच नसेल की विद्यार्थ्यांनी परीक्षा घ्याव्या, तर विषय सोडून द्या. UGCला सांगा की नाही आम्ही आमच्या राज्यामध्ये परीक्षा घेणार नाही, हे सांगायची हिंमत आहे का ह्या उदय सामंतमध्ये? एकदा सांगू दे की काही जरी झालं, आभाळ जरी कोसळलं तरी मी परीक्षा घेणार नाही. रोज उठून ही ॲक्टिंग करायची, माझे विद्यार्थी. अरे तुझे कोण? आम्हाला माहिती आहे कोकणामध्ये तू काय आहेस, म्हणून तू काय हे सगळे चांगले गोड शब्द तुझ्या तोंडातून ते नीट वाटतही नाही आणि ऐकावेसही वाटत नाही. विद्यार्थ्यांना माहीत नाही तू कसा आहेस, आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून हे रोज उठून नवीन काहीतरी ड्रामा करायचा आणि मग सांगायचं मी कुठे सांगितलं विद्यार्थ्यांना अभ्यास करू नका म्हणून? अरे तू कुठे सांगितलंस, मग तू कुठे सांगतोस अभ्यास करा म्हणून? आणि कधीपर्यंत करा, कशासाठी करा? दोन्ही बाजू